सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे आणि या आठवड्यातील सलग तिसऱ्या दिवशी ही सुनावणी पार पडते। ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि राज्यपाल बहुमत चाचणी घेऊ शकत नाहीत, ते आघाडीतील घटक पक्षांच्या तरतुदींवर अवलंबून असते असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात आलेला आहे। तुमच्या उक्तीनुसार पक्षामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहत नाही असं बऱ्याच वेळा झालंय की एकच कुटुंब पक्ष चालवतो। घटनापीठातील न्यायाधीश नरसिम्हा यांनीही महत्त्वपूर्ण टिप्पणी केलेली आहे। बराक ओबामांचं उदाहरण देत सिब्बल यांनी कोर्टाच्या टिप्पणीवर एक स्पष्टीकरण दिलं आणि राज्यपालांनी कायदेशीर सल्ल्यानुसार निर्णय घ्यायला हवा होता असं देखील यावेळी कपिल सिब्बल म्हणालेले आहेत। तर आता सुप्रीम कोर्टातील सुनावणीला ही सुरुवात झालेली आहे आणि ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल सध्या युक्तिवाद करतात आणि यावेळी त्यांनी अनेक मुद्दे हे मांडलेले आहेत। प्रामुख्याने राज्यपालांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही युक्तिवाद केलेला आहे। तर सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे आणि या आठवड्यातील सलग तिसऱ्या दिवशी ही सुनावणी पार पडते। ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। राज्यपाल बहुमत चाचणी घेऊ शकत नाहीत असा देखील त्यांनी त्यांच्या युक्तिवादमध्ये म्हटलेला आहे। आघाडीतील घटक पक्षांच्या तरतुदींवर अवलंबून असते असा देखील युक्तिवाद यावेळी कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे। तुमच्या उक्तीनुसार पक्षामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहत नाही असं बऱ्याच वेळा झालंय की एकच कुटुंब पक्ष हा चालवतो आणि त्यामुळे घटनापीठातील न्यायाधीश नरसिम्हा यांनी ही महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी यावेळी कोर्टामध्ये केली आहे। कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद नेमका काय मांडलेला आहे यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। राज्यपालांनी कायदेशीर सल्ल्यानुसार निर्णय हा घ्यायला हवा होता। सत्तेच्या जोरावर अन्याय झाल्याचं इतिहासात अनेक दाखले आहेत। पक्षातील अंतर्गत वादाकडे राज्यपाल लक्ष देऊ शकत नाहीत असा युक्तिवाद सिब्बल यांनी मांडलाय आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदेंनी सरकार पाडलं, सरकार अल्पमतात आहे की नाही हे राज्यपाल ठरवू शकत नाहीत, सरकार पाडण्यासाठी राज्यपालांचा वापर करण्यात आला, राज्यपाल सरकार अस्थिर करू शकत नाहीत आणि लोकशाही वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून मोठ्या अपेक्षा आहेत असं देखील सिब्बल म्हणालेत। अध्यक्षांच्या अधिकारात कोर्ट राज्यपाल हे हस्तक्षेप करू शकत नाहीत